यानंतर बघणार आहोत इतरही घडामोडी वेगवान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल खरीप हंगामपूर्व बैठक पार पडली. यावेळेला संबंधित खात्याचे मंत्री आणि उत्तर अधिकारी जे आहेत ते उपस्थित होते. यावेळेला शेतीचं पावसावर असणारं अवलंबित्व कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. कोरडं ठाक झालेल्या मराठवाड्याला काल पावसानं आंदण दिलेलं आहे. औरंगाबादमध्ये जोरदार मान्सूनपूर्व पाऊस पडला. जोरदार वारे वाहून पावसाला सुरुवात झाली आणि अवघा औरंगाबाद जिल्हा चिंब झाला. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळाला. पुण्याच्या शिरूर तालुक्याला काल अचानक जोरदार पावसानं झोडपलं. शिरूरच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा परिसराला शुक्रवारी संध्याकाळी जोरदार पाऊस पडला आणि त्यामुळे नागरिकांची चांगली सारांब उडाली. मनमाडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. या पावसानं मनमाडसह परिसराला झोडपून काढलं. पावसासोबत गाराही पडल्या. मान्सूनच्या पावसानं मनमाडसह येवला आणि नांदगाव तालुक्यातल्या अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढले. काही ठिकाणी गारपीटही झाली. पावसासोबत वादळी वारा इतका जोरात होता की त्याने ठिकठिकाणी झाडं जमीनदोस्त केल्यात. अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय. वाशिम तालुक्याच्या काटा कोंडाळा आणि सुराळा परिसरामध्ये काल हलकासा पाऊस झाला. या पहिल्या पावसामुळे शेतकरी चांगला सुखावला. पाण्यासाठी दुष्काळग्रस्तांनी मंत्रालयावर धडक देण्यासाठी पायी दिंडी काढली आहे. दुष्काळी जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या 46 गावांनी कालपासून या पायी दिंडीला सुरुवात केली आहे. पाण्याचा कायमचा प्रश्न निकाली काढल्याशिवाय माघार नाही असा निर्धारिता इशारा त्यांनी थेट सरकारला दिला आहे. आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्ह काही दिसत नाही. त्यामुळे शेतकरी चांगला चिंताग्रस्त झालाय. वाढत्या तापमानानं शेतकरी वर्ग पुरता मेटाकुटीला आलाय. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्यात. नागपूरसह संपूर्ण विदर्भामध्ये उष्णतेची लाट आहे. तापमान सतत 45 वर आहे. वाढलेल्या तापमानामुळे हवामान विभागानं पुढचे 5 दिवस रेड अलर्ट जारी केलाय. म्हणजेच 11 तारखेपर्यंत नागपूरसह विदर्भातील काही तापमान भागातलं तापमान जे आहे ते 47 पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा राहण्याची शक्यता आहे. 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. महाराष्ट्र SSC बोर्डानं त्याबद्दल माहिती दिली आहे. 10वीचा निकाल नेमका कधी लागणार याबद्दल वेगवेगळ्या तारखा चर्चेत होत्या पण आता मात्र SSC बोर्डानेच ही तारीख जाहीर केलेली आहे. News18 Lokmat.com वर सुद्धा तुम्ही हा निकाल बघू शकता. नागपुरात आजपासून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये संविधानातील विकासात्मक कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हा उद्देश ठेवण्यात आलाय. महाराष्ट्र भूषण डॉक्टर अभय बंग हे या संमेलनाचे उद्घाटक असून उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही हे या संमेलनाचे अध्यक्ष असतील. राज्यभरातील दूध उत्पादकांनी 2 रुपये दरवाढ केल्यानं प्रतिलिटर ग्राहकांना आता 44 रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दुधासाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. दूध व्यवसायातील डीलर रेट आणि किंमत यामध्ये मोठी तफावत आहे. ही तफावत 2 रुपयांनी कमी केली जाईल म्हणून राज्यातील दूध उत्पादकांनी दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढवले. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी वर्षावर काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. MP मिल कंपाऊंड प्रकरणी लोकायुक्तांनी अहवाल शासनाकडे सोपवल्यानंतर प्रकाश मेहता यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती मिळते. सरकारी कार्यालयात गेल्यावर कामं होत नाहीत ही सार्वत्रिक तक्रार असते आणि त्यामुळे आता बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी सरकारनं खास आदेशच काढले. जेवणाची वेळ ही फक्त 1/2 तासांची असून सर्वांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये याची काळजी घ्यावी असंही आदेशामध्ये म्हटलंय. पुण्याच्या पालकमंत्र्यांचा कार्यभार चंद्रकांत पाटील तर जळगावचा गिरीश महाजन यांना देण्यात आला. गिरीश बापट यांचा अन्न आणि नागरी पुरवठा खातं जयकुमार रावल यांना तर संसदीय कार्यमंत्रीपद विनोद तावडे यांना देण्यात आलंय. कालच्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये स्वबळाचा नारा देण्यात आलाय. तर काँग्रेसच्या या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधातील सूर कायम होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊ नये अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस ही छुप्या पद्धतीनं भाजपला आणि NDA ला पाठिंबा देत असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे मतदारसंघातील महापालिका क्षेत्रात आयुक्तांच्या भेटीला गेले होते. प्रलंबित कामं मार्गी लावावीत आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी पुणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट कोल्हेंनी घेतली. राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना टोला लागवलाय. सदाभाऊ खोत यांनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा शेतमाल मुक्त नियमन करून दाखवावं. ते सरकारचे मंत्री आहेत. दोन्हीकडे पाय ठेवू नये असं शेट्टी म्हणाले. तर विधानसभा लढण्याबाबत अजून निर्णय नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एक लोकसभा विजयानंतर असा फाजील आत्मविश्वास ठेवणं योग्य नाही असा टोला अशोक चव्हाण यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना लगावलाय. तर विधानसभा आणि लोकसभा यामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल असंही चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. भाजपमध्ये या असं सांगण्यासाठी काँग्रेस आमदारांना दररोज मुख्यमंत्र्यांचे फोन येतात असा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनी केलाय. तर अशोक चव्हाणांच्या या विधानावर काँग्रेसच्याच नेत्यांनी काँग्रेसमध्ये राहायचं नाही असा टोला गिरीश महाजनांनी लगावलाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी ईव्हीएमवर गंभीर आरोप केले. 26 मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापेक्षा ईव्हीएममधून कमी मतं बाहेर आली तर 22 मतदारसंघामध्ये एकूण मतदानापेक्षा जास्त मतं ईव्हीएममध्ये दिसली असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. मी निवडणूक आयोगाकडे उत्तर मागतोय, मोदी आणि अमित शहांनी यात पडू नये असंही ते पुढे म्हणाले. आता शिवसेना पुन्हा एकदा अयोध्या वारीसाठी सज्ज झाली आहे, कारण येत्या 16 जूनला उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येमध्ये जाणार आहेत. विजय खासदारांना सोबत घेऊन ते अयोध्येमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळते आहे. उद्धव ठाकरे 10 वेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावलाय. राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे कितीही वेळा अयोध्येला गेले तरी काही होणार नसल्याचं आठवले म्हणाले. डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरण राज्यभर गाजत असताना ज्या महापालिकेच्या रुग्णालयात म्हणजेच नायर रुग्णालयामध्ये हा सगळा प्रकार घडला त्या रुग्णालयानं पालिकेच्या स्थायी समितीपुढे अहवाल ठेवलाय. मुळातच उशिरा आलेल्या अहवालात बीएमसी रुग्णालय प्रशासनाला पाठीशी घालत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. इक्बाल कासकर हा अनेक दिवस आजारांमुळे त्रस्त आहे तर कासकरवर खंडणी प्रकरणातील अनेक गुन्हे दाखल आहेत. मोनोरेलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यासाठी एमएमआरडीएने या ताफ्यात आणखी 2 मोनो दाखल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी 2 मोनोंच्या दुरुस्तीचं काम सुरू केलंय. या दुरुस्त केलेल्या गाड्या जून महिन्याच्या अखेरीस मोनोच्या ताफ्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. रुळांची उंची वाढवणं यासह अन्य काही तांत्रिक कामांसाठी 8 जून रोजी टिटवाळा ते कल्याण अप मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण ते अंबरनाथ अप आणि डाऊन मार्ग, हार्बरवर सीएसएमटी ते सुनाभट्टी वांद्रे दरम्यान दोन्ही मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव 5व्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. मुंबई रेल्वेच्या ताफ्यामध्ये येणाऱ्या वातानुकूलित लोकलसाठी 2 नवीन कारशेड उभारण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतलेला आहे. हे कारशेड अद्ययावत तंत्रज्ञानानुसार आधारित असून यामुळे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना रोजगाराचा नवा मार्गही निर्माण होणार आहे. मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून मुंबईत आता आणखी 80 स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्र बसवण्यात येणार आहेत. महत्वाचं म्हणजे या व्यतिरिक्त हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यासाठी ठाण्यात 1, नवी मुंबईत 1 आणि मुंबईत 2 रडार बसवले जाणार आहेत. या रडारचा फायदा पुढील पावसाळ्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला आणि प्रदेशाला होणार आहे. इंटरसिटी एक्सप्रेसची चाचणी 30 मेपासून ते 6 जूनपर्यंत घेणं अपेक्षित होतं, मात्र तांत्रिक अडचणींमुळे चाचणी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना वेळेची बचत करणाऱ्या पुश पुल इंटरसिटी एक्सप्रेसची वाट बघावी लागणार आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष 2019-20 वैद्यकीय आणि दंतच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाशी संबंधित विषयावरील 2 ताज्या याचिकांवर 10 जून रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालय यासंबंधी सुनावणीसाठी राजी झालंय. सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच या प्रवेशाबाबत 4 जूनला दिलेल्या आदेशानंतर सुधारणा करावी अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी आपण प्रयत्नशील आहोत, तर लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे असं आश्वासन केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना दिलंय. मुंबई विद्यापीठाकडून विधी शाखेच्या 5व्या सत्र परीक्षेमध्ये 0 गुण मिळालेल्या विद्यार्थिनीला गैरहजर दाखवल्याचा प्रकार समोर आलाय. याबाबत मानवी हक्क आयोगाकडून मुंबई विद्यापीठाला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा विचित्र कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. म्हाडा प्राधिकरणानं मनोरंजन, खेळांचं मैदान, उद्यान, शाळा, रुग्णालय या अन्य कोणत्याही कारणांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचा स्वतःच विकास करण्याचा निर्णय घेतला. लवकरच प्राधिकरण बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे, मात्र दिलेल्या मुदतीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षक बदलीसाठी आवश्यक कार्यवाही न झाल्यानं शिक्षक बदलीला विलंब होतोय. दरम्यान लवकरच होणाऱ्या शिक्षक बदलीसंदर्भात बैठकीत संबंधित जिल्हा परिषदांच्या शिक्षक अधिकाऱ्यांनी खुलासा सादर करण्याचे निर्देश राज्याच्या सीईओंना देण्यात आलेत.
जे जे रुग्णालयामध्ये एका महिलेने सायमी जुळ्यांना जन्म दिलेला आहे आलिमा खतीम असं या महिलेचं नाव आहे. या दोन्ही अर्भक मुली आहेत. त्यांना एक हृदय आणि एक किडनी आहे. सध्या त्या दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले. ईदच्या निमित्तानं मुंबईहून भिवंडीतील वडपे बायपास जवळच्या शांग्रीला रिसॉर्टमध्ये मौज मजा करण्यासाठी आलेल्या दोन ग्रुपमध्ये डीजेवर नाचताना राडा झाल्यानं तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर दर्शक्रिया सिनेमातील दृश्य प्रत्यक्षात पाहायला मिळालं. पुरोहितांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. स्थानिक आणि परप्रांतीय पुरोहितांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूजा करण्यावरून वाद पेटला होता. अखेर काल या दोन गटांमधील पुरोहितांनी एकमेकांना अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या देत हाणामारी केली आहे. अखेर हा वाद आता पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोहोचला आहे. नाशिकमध्ये एका वाहतूक पोलिसानं रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. नाशिकच्या स्वामीनारायण चौकातील ही घटना आहे. तर हा व्हिडिओ 2 महिन्यांपूर्वीचा असल्याचं तपासण्यात समोर आलंय. पिंपरीमध्ये विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. आता पोलीस हल्लेखोराचा तपास घेत आहेत. ईद सणाच्या निमित्तानं मुंबईहून भिवंडीत वडपे बायपास जवळच्या शांग्रीला रिसॉर्टमध्ये मौज मजा करण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. तरी घडामोडी. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं प्रथमच जुन्नर आंबेगाव आंबा महोत्सव भरवण्यात आलाय. कोकणात पिकणाऱ्या आंब्यापेक्षा जरा हटके अशा हापूस, पायरी, दशेरी, राजापुरी, केशर, लंगडा, बेहनी शाल, मानखुला, ताम्रपाली, तोतापुरी, रत्ना हापूस अशा सुमारे 11 प्रकारच्या आंब्यांच्या जाती यामध्ये मांडण्यात आल्या होत्या. महोत्सवाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. येत्या 9 तारखेला उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. जालना जिल्ह्यातल्या चारा छावणीला उद्धव ठाकरे भेट देणार असून चारा छावणीतील शेतकऱ्यांशी अन्नधान्य किट वाटप करणार असल्याची माहिती शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन समुद्र किनारी आलेल्या एका परदेशी पर्यटक महिलेचा 2 तरुणांनी विनयभंग केला. ही दुर्दैवी घटना श्रीवर्धनमधल्या नारायण पाखाडी परिसरात घडली आहे. परदेशी महिलेनं तक्रार दिल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर दोघा आरोपींना श्रीवर्धन पोलिसांनी अटक केली आहे. वर्ध्याच्या सोंडलापूर शिवारामध्ये गावठी दारू प्यायल्यानं पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोघांनी गावठी दारूचं सेवन केल्यावर त्यांची प्रकृती खालावली असता गावकऱ्यांनी त्यांना सेवाग्राम रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या दोघांना मृत्यू दारू पिल्यानं झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवलाय. गोंदियामध्ये खासगी शाळेच्या शुल्कवाढीविरोधात आंदोलन सुरू असताना मंडप कोसळल्याची घटना घडली. उपोषण सुरू असताना अचानक आलेल्या वाऱ्यामुळे आंदोलकांचा उपोषणस्थळावरचा जो मंडप होता तो कोसळला. दरम्यान वारा सुरू असताना आंदोलक पुरुष महिलांनी मंडपाच्या बल्ल्याचा रस्त्याच्या मागणीसाठी घनसावंगी तालुक्यातल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मार्गाची 15 वर्षांपासून दुरुस्तीच करण्यात आली नसल्यानं ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. खेड तालुक्यातल्या तायक्वांदोचे खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणार आहेत. वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशन मार्फत होणाऱ्या रँकिंग तायक्वांदो स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 6 खेळाडूंची निवड झाली आहे. येत्या 11 जून ते 17 जून या काळामध्ये हैदराबाद, तेलंगणा इथं या स्पर्धा होणार आहेत. रिसोडमध्ये काल केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. संजय धोत्रे यांची केंद्रीय मंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर प्रथमच रिसोड विधानसभा क्षेत्रामध्ये आले असता कृतज्ञता सोहळा आणि जनतेशी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दौंड तालुक्यातल्या कुरकुंभ मोरीजवळ अवैध दारू विक्री करणाऱ्या आणि ऑनलाईन मटका चालवणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये हॉटेल प्रकाशवर 8,72,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. तर 3 आरोपींनाही यावेळी अटक करण्यात आली. बारामती क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मासे खाण्याची परंपरा असल्यानं जालन्यामध्ये मासे खरेदीसाठी जालनेकरांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. मासे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची एक झुंबड उडाल्यानं परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. तर पाहूयात काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी थोडक्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवला जाणार आहेत. पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर ते आधी मालदीव मग श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी केरळच्या गुरुवायूर मंदिरात दर्शन घेऊन त्यानंतर ते मालदीवला रवाना होतील. तर 9 जूनला श्रीलंकेला रवाना होणार आहेत. राहुल गांधी 2 दिवस वायनाडच्या दौऱ्यावर आहेत. कालपासून त्यांचा दौरा सुरू झालाय. वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यावर राहुल गांधी यांचा पहिला वायनाड दौरा आहे.
याच दौऱ्यातून थोड़ा ब्रेक घेत राहुल गांधी यांनी एका स्टॉलवर चहा आणि भजीचा आनंद घेतला। गृहमंत्रालयाची सूत्र गेल्या आठवड्यात शहा यांनी स्वीकारल्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली। अमित शहा यांचं सुरक्षा कवच आणखी शक्तिशाली बनवण्यात आलंय। दरम्यान दिल्ली पोलिसांनी शहा यांच्या निवासस्थानी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात केल्यात असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्तेवर आलेल्या वायएसआर जगमोहन रेड्डी सरकारनं मंत्रिमंडळातही नवा पॅटर्न आणलाय। जगमोहन रेड्डी यांनी आपल्या 25 सदस्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 5 उपमुख्यमंत्रीपद निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय। एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 5 उपमुख्यमंत्रीपद असण्याची ही देशातली पहिलीच वेळ आहे। 10 राज्यांचे राज्यपाल परराष्ट्र मंत्री जयशंकर कालपासून भूतान दौऱ्यावर आहेत। परराष्ट्र मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच औपचारिक दौरा असणार आहे। यावेळी त्यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर वांगचुक यांची भेट घेतली आहे। मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी मुंबईतील विशेष एनआयए कोर्टामध्ये हजेरी लावली। न्यायालयानं साध्वी प्रज्ञा सिंग यांना दुसऱ्या सत्रापर्यंत थांबण्यास सांगितलं होतं। दरम्यान कोर्टानं त्यांना बॉम्बस्फोटाच्या खटल्यासंदर्भात काही प्रश्न विचारले असता मला माहीत नाही अशा स्वरूपाची उत्तरं साध्वीने कोर्टासमोर दिली। ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी काल राजीनामा दिलाय। ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर यशस्वी तोडगा काढण्यात अयशस्वी ठरलेल्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या पदाचा शुक्रवारी राजीनामा दिला। आता येत्या काळामध्ये नव्या पंतप्रधानांची निवड होईपर्यंत त्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहतील। क्ले कोर्टचा बादशाह असणाऱ्या राफेल नदालने पुन्हा एकदा बादशाही सिद्ध केली आहे। फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा रॉजर फेडररवर सहजपणे मात केली आहे। त्याबरोबरच फेडररनं अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे। नदालने क्ले कोर्टवर श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय। वर्ल्ड कपमध्ये आज इंग्लंड विरुद्ध बांगलादेश आमने सामने असणार आहेत। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात धोकादायक संघ म्हटल्या जाणाऱ्या बांगलादेश विरुद्ध त्यांचा सामना होणार आहे। दरम्यान यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला चारीमुंड्या चित करीत विश्वचषक क्रिकेट अभियानाला धोकामध्ये सुरुवात केली आणि त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय। बीसीसीआयने पाठिंबा देऊनही टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्र सिंग धोनीला ग्लोव्हजवर असलेल्या बलिदान बॅच काढावा लागणार आहे। धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये वापरलेला लोगो नियमबाह्य होता असं आयसीसीनं बीसीसीआयला कळवलंय। तर धोनीच्या ग्लोव्हजवरून सोशल मीडियावरही चांगलंच वातावरण चापलंय। नेटकऱ्यांनी आयसीसीवर जोरदार टीका सुरू केली आहे। तर हॅशटॅग धोनी कीप द ग्लोव्ह असा या प्रकारचा सध्या ट्रेंड ट्विटरवर सुरू झालाय।